नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन हवं होतं. मी प्रयत्न केला आहे, बघा जमलंय का. कारण तुम्हीच जास्त चांगलं सांगू शकता की काही जमतंय की नाही जमत आहे. आपण आत्तापर्यंत राज्यशास्त्र हा विषय शिकलो आणि राज्यशास्त्रामध्ये धडा क्रमांक 1, 2 आणि 3 हे आपण शिकलेले आहोत. तिसऱ्या धड्यातलं प्रादेशिकता ही संकल्पना समजायला थोडीशी अडचण जाती असं तुम्ही म्हणालात, तर आजचा आपला हा छोटासा इतिहासाचा टॉपिक समजावून सांगण्यात आला की मग आपण त्या संकल्पनेवर बोलूया. इतिहासाचा धडा पहिला घेतोय बघा आपण. इतिहासाचा धडा पहिला, त्याचं नाव आहे इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा. बघा, इतिहास का लिहिला जातो, इतिहास का लिहिला जातो, इतिहास लिहिला जातो कारण, म्हणजे हे कारण नाही आहे की तो लिहून लिहून त्यावेळेच्या लेखकांना परीक्षेत मार्क मिळवायचे होते, गुण मिळवायचे होते, हे कारण अजिबात नाही आहे. बघा, तुम्हाला एक गोष्ट समजते का आपल्या स्वतःच्या बाबतीत, की जर काही प्रसंग आपण लिहून ठेवले, कधी कधी आपल्यासोबत खूप काहीतरी चांगलं घडतं, कधीतरी आपल्याला खूप काहीतरी निराश करणारी एखादी गोष्ट घडते, ती जर आपण लिहिली तर लिहिताना आपण ती पक्की करत असतो. म्हणजे ती काय करत असतो, तिला पुरावे देत असतो. म्हणजे नंतर जर 8 दिवसानं कोणीतरी म्हटलं की नेमकं त्या दिवशी काय झालं होतं तुझ्यासोबत, एवढा का हमसत हमसून रडत होतास तू, किंवा एवढा का तू अगदी हास्यरोग झाल्यासारखा हसत होतास, असं जर आपल्याला कोणी विचारलं तर आपण तो किस्सा सांगण्यापेक्षा जर आपण त्याच्या हातामध्ये त्या दिवशी जो काही घडला तो आपला इतिहास जर आपण त्याच्या हातामध्ये ठेवला तर बघा, तुम्ही अनुभव घेऊन तुम्हाला डिटेल्स जास्त मिळतील. लिहिताना ज्या दिवशी जे घडलंय त्या दिवशी जर लिहिलं गेलं तर त्याच्यामध्ये मायक्रो लिहिलं जातं, म्हणजे सूक्ष्म लिहिलं जातं. तर म्हणूनच बघा, अनेक जण डायरी लिहितात, आपली दैनंदिनी लिहितात, जशी ती व्यक्तिगत दस्तावेज म्हणून काम करते की नाही, की ती माझी पर्सनल आहे, तसं इतिहास लेखन करणं ही एक आवडीची बाब पण आहे, संशोधनाची बाब पण आहे. आणि इतिहास लेखन जेव्हा तटस्थतेनं केलं जातं, आता हा मुद्दा नीट समजून घ्या, तटस्थतेनं इतिहास लिहायचा म्हणजे काय करायचं, तर इतिहास लेखन जेव्हा तटस्थतेनं केलं जातं त्यावेळेला त्या इतिहासाच्या वाचनाने, म्हणजे लिहिला गेला इतिहास समजा 12व्या शतकातला आणि तो वाचला जातोय 20व्या शतकामध्ये, 21व्या शतकामध्ये, 24व्या शतकामध्ये, जर तो तटस्थतेनं लिहिला असेल, तटस्थतेनं म्हणजे माझं एक व्यक्तिमत्व आहे, मला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी माझ्या बोलण्यामध्ये माझ्या लिहिण्यामध्ये डोकावतात, तर ते झालं प्रभावित लिखाण, माझ्या व्यक्तिमत्वानं प्रभावित झालेलं. पण इतिहास अपेक्षा अशी करतोय की थोडा वेळ तुझं व्यक्तिमत्व तू बाजूला काढून ठेव आणि तुला जे दिसतंय त्याचं खूप जास्त सूक्ष्म निरीक्षण करून ते चूक की बरोबर हे तुझ्या मतानी न ठरवता जसं दिसतंय तसं स्वीकार आणि ते लिही. याला तटस्थता असं म्हणतात, की तटस्थपणाने लिहिणं, तटस्थपणाने बघणं. म्हणजे अगदी तुमच्या दैनंदिन जीवनातलं जर उदाहरण द्यायचं झालं तर तटस्थतेनं आपण ज्या वेळेला एखादी गोष्ट करत असतो, एक साधं उदाहरण की तुमची खोखोची मॅच चालू आहे, हां, समजा आपल्या खोखोच्या मॅचच्या वेळेला जिल्हा स्तरावरची मॅच चालू आहे आणि आपल्या गीताताई तिथे रेफरी म्हणून आहेत, पंच म्हणून आहेत, आपल्या शाळेची टीम त्या ठिकाणी धावते. आता गीताताई आपल्या शाळेच्या टीमसाठी मार्गदर्शक पण आहेत, पण त्या दिवशी त्या मॅचच्या वेळेला त्या कोण आहेत, पंच आहेत. मग त्यांना काय करावं लागतं, शाळेच्या मार्गदर्शक असण्याची भूमिका बाजूला ठेवावी लागते आणि मी आता ह्या मॅचला पंच आहे ही तटस्थतेची भूमिका घ्यावी लागते. म्हणजे काय, त्या त्रयस्थ झाल्या, बाजूला झाल्या, त्यांना शाळेची टीम जिंकावी हा वाटणारा जो विचार आहे ना, तो विचार त्यांना बाजूला ठेवावा लागला आणि मला समोर कोणती टीम चांगली खेळताना दिसतीये, कुठल्या टीमचा खेळाडू या ठिकाणी बाद होतोय, हेच बघणं, जे त्यावेळेला त्या क्षणी तिथे जे काही अचूक चाललेलं आहे ते टिपणं आणि निर्णय देणं, हा बाद तो नाही बाद याचा फाऊल झाला, हे असं त्यांना करावं लागेल, ही झाली तटस्थता. येत आहे लक्षात? तर इतिहास सुद्धा अशाच तटस्थतेनं लिहिला गेला पाहिजे अशी अपेक्षा आहे. जेव्हा तो व्यक्तिगतरित्या प्रभावित केला जातो त्यावेळेला जो लिहिला जातो तो इतिहास चुकीचा असतो. तर असं का होतं, तो इतिहास चुकीचा का ठरतो, कारण तो
व्यक्तिनिष्ठ बनतो, तो वस्तुनिष्ठ राहत नाही। वस्तुनिष्ठचं काय वैशिष्ट्य आहे? तर वस्तुनिष्ठ मध्ये उत्तर सगळ्यांची सेम असतात, है कि नाही? म्हणजे भूगोलातल्या आपण भारताच्या दक्षिणेकडचा सर्वात शेवटचा पॉइंट कोणता, इंदिरा पॉइंट, हे उत्तर कुणासाठी बदलत नाही, है कि नाही? सगळ्यात दक्षिणेकडचं टोक हे काय वस्तुनिष्ठ आहे। पण तुम्हाला कोणता धडा इतिहासातला आवडतो असं विचारलं तर प्रत्येकाचं उत्तर वेगळं असू शकतं। हे आहे व्यक्तिनिष्ठ, म्हणजे ज्याला जे आवडतंय तो त्या धड्याचा क्रमांक घेईल। तर इथे आपण पहिल्या धड्यामध्ये पाश्चात्य परंपरा शिकणार आहोत, इतिहासाची पाश्चात्य परंपरा। आता बघा, इतिहास लेखनाची परंपरा आहे म्हणजे कित्येक दशकांपासून शतकांपासून इतिहास लिहिला जातोय। म्हणजे तुम्ही 2500 वर्षापूर्वीचा जर इतिहास खणून काढलात, म्हणजे काय काय लिहिलं गेलंय, तर तुम्हाला त्यावेळेला बुद्धकाल लिहिलेला सापडेल। इयत्ता 6वीच्या पुस्तकामध्ये तुम्ही शिकला होतात बघा की बौद्ध त्यावेळेला परंपरा कशी निर्माण झाली, है की नाही? त्यावेळेला सम्राट अशोक त्याच्यानंतर कसा काय 250 शतकांनी प्रभावित झाला, त्यानं काय काम केलं। तर इतिहास लेखन करणं ही परंपरेनं चालत आलेली बाब आहे। आधुनिक इतिहास लेखन सुद्धा अतिशय मोलाचं मानलं जात आहे। युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाने इतिहास लेखनाला एक वेगळं वळण मिळवून दिलं, हे पण आपल्याला समजून घ्यावं लागेल। कारण बघा ना, विज्ञान आणि इतिहास याचा संबंध असणारच। की एक साधं उदाहरण, आज करोना आहे, बरोबर आहे? जेव्हा केव्हा पुन्हा कधीतरी 10-20 वर्षांनी पुढची जनरेशन या करोनाबद्दल माहिती जमवेल, त्यावेळेला त्यांच्या हाताशी आज जे काही लिहिलं जात आहे आणि त्यातलं जे काही उत्तम आणि वस्तुनिष्ठ आहे ते रेफरन्स म्हणून येणार आहे हाताशी, त्यांना उपयुक्त ठरणार आहे। तर आज जे लिहिलं जातंय ते काही काळाने काय होतं, इतिहास बनतं। तर वैज्ञानिक दृष्टिकोन आणि इतिहास यांचा घनिष्ठ संबंध असणार आहे, कारण विज्ञान इतिहासाला प्रभावित करतो। ज्या काही आज चालू घडामोडी आहेत, म्हणजे काही नवीन लस शोधण्याचा विचार चालू आहे, ती लस विज्ञान शोधतंय, पण अशी लस शोधली गेली होती हे कोण लिहिणार आहे? इतिहास। आणि म्हणून आपण पाश्चात्य काही विचारवंतांचा या धड्यामध्ये अभ्यास करणार आहोत। आता हे पाश्चात्य विचारवंत जे आहेत त्यांचं काही वैशिष्ट्य असणार आहे का? भारतीय विचारवंत आणि पाश्चात्य विचारवंत यांच्यामध्ये जर फरक करायचा झाला तर तुम्हाला ठळक दिसेल असा फरक बघता येईल, म्हणजे ठळक तुम्हाला वेगळा वेगळा करता येईल। एक तर लक्षात घ्या की पाश्चात्य जगतामध्ये जे औद्योगिकरण झालेलं आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडे जी उपलब्ध साधन सामग्री होती, त्यांच्याकडे जे उपलब्ध संदर्भ होते ते म्हणजे असा खजिना होता, खजिना। आणि त्या तुलनेत भारताकडे उपलब्ध असणारी साधन सामग्री आणि भारताकडे उपलब्ध असणारे संदर्भ हे तसे कमी होते, आणि त्याची मांडणी करण्यासाठीची चिकित्सक संशोधन पद्धती भारताकडे आपल्याला तुलनेनं नव्हती असं मी अजिबात म्हणणार नाही, ती होती, पण तुलनेनं कमी प्रमाणात वापरलेली दिसेल। तर त्यामुळं पाश्चात्यांकडे संदर्भ चांगले होते, त्यांना संदर्भ तपासायचे असतात हे माहीत होतं, कारण त्यांच्याकडे शास्त्रीय दृष्टिकोन, औद्योगिकरण आणि एकंदरीत आर्थिक परिस्थिती चांगली या कारणाने समाजामध्ये स्वीकारला जात होता। हां, त्यांच्याकडे चिकित्सक संशोधन पद्धतीला खूप महत्त्व दिलं जात होतं। चिकित्सा करणं म्हणजे काय, आणि चिकित्सा ही खरंच खूप महत्त्वाची असते। चिकित्सा करणं म्हणजे काय, अमुक एक कुणीतरी सांगताय म्हणून अजिबात विश्वास ठेवायचा नाही, आपल्या अनुभवाच्या कसोटीवर ते घासून बघायचं। म्हणजे मी तुम्हाला सांगती आहे की पौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला 100 पेऱ्या मारल्या की आपलं स्वास्थ्य चांगलं राहतं, असं मी तुम्हाला सांगते आणि तुम्ही विश्वास ठेवताय, तर तो विश्वास घातक ठरू शकतो। तुम्ही स्वतः पौर्णिमेच्या दिवशी वडाच्या फेऱ्या झाडाला 100 फेऱ्या मारा आणि मग तुमचा अनुभव असा असेल की अरे पौर्णिमेच्याच दिवशी कशाला, वडाचं झाड हे असं मोठं असतं, बृहद असतं, खूप जास्त ऑक्सिजन देणारं असतं आणि त्याला कोणत्याही दिवशी जर मी 100 फेऱ्या मारतीये तर माझं किती छान वॉक होणार आहे, मी किती छान चालणार आहे, आणि मग त्याचा फायदा तर होणारच ना, त्याला पौर्णिमेचं कशाला निमित्त पाहिजे। हा तुमचा अनुभव असेल, आणि मग हा अनुभव तुम्ही प्रत्यक्ष घेतल्यानंतर जेव्हा तुम्ही काही निष्कर्ष काढणार आहात तर तो तुम्ही चिकित्सक संशोधनानंतर काढलेला निष्कर्ष आहे।
तुम्ही चिकित्सा केलीत, माझ्या मताची तुम्ही चिकित्सा केलीत। तर चिकित्सक संशोधन ही कल्पना पाश्चात्य इतिहास संशोधनामध्ये अतिशय महत्त्वाची होती, त्यांनी ती अनुसरली होती, त्यांनी ती स्वीकारली होती। आता बघा, ऐतिहासिक घटनांची जी काही माहिती आपल्याला मिळते ती स्थल काल यांचे संदर्भ घेऊन येते। स्थल काल यांचा संदर्भ घेऊन येते म्हणजे साधं उदाहरण, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा आपण अभ्यास करतो त्यावेळेला तो अभ्यास आपण ते कोणत्या काळात कार्यरत होते हे डाउनलोड करू शकतो का? अजिबात शक्य नाहीये। आपल्याला ते कोणत्या काळात, कोणत्या शतकामध्ये, त्या शतकांमधल्या सुद्धा कोणत्या दशकामध्ये काम करत होते हे आपल्याला संदर्भाला घ्यावंच लागतं। बरं, कोणत्या भागात, कोणत्या भागात ते काम करत होते, कोणत्या भागामध्ये त्यांचं काम अधिक प्रभावी झालेलं होतं याचाही आपल्याला विचार करावा लागतो। त्यामुळे स्थल कालात्मक संदर्भांचं आकलन आपल्याला ऐतिहासिक घटना समजून घेत असताना आणि त्या घटनांची मांडणी करत असताना विचारात घ्यावंच लागतं। आता इतिहासाचं आपण लेखन करतोय त्यावेळेला लक्षात घ्या, खूप माहिती आपल्यासमोर आपल्याला संकलित करावी लागते, खूप माहिती आपल्यासमोर येत असते। आता ही सगळीच्या सगळी माहिती आपण पुस्तकामध्ये टाकून देतो का? नाही। तर आपण या माहितीतल्या कारणीभूत ठरणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या बाबी आहेत त्यांचं तौलानिक विश्लेषण करतो। तौलानिक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी असे निर्णय घेतले, त्याचं काय काय कारण माझ्या समोर येत आहेत, हे येतंय, हे येतंय, हे येतंय, हे येतंय, यातलं कोणतं कारण त्यांच्या दृष्टीनं, त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या दृष्टीनं अधिक प्रभावी ठरलं असणार, त्याचा तुम्ही काय करताय, कंपॅरेटिव्ह अनालिसिस, आणि ते करणं हे खूप गरजेचं असतं। येतंय लक्षात? म्हणजे इतिहास संशोधनामध्ये आपण पाश्चात्य संशोधकांचा अभ्यास करण्यापूर्वी इतिहास संशोधनामध्ये पाश्चात्य संशोधकांनी नेमकी कोणती भूमिका घेतली होती, त्यांचं महत्त्व कोणत्या गोष्टींना होतं याचा आपण अभ्यास करायला पाहिजे, आणि त्यासाठीचं आजचं हे आपलं चर्चासत्र होतं। यानंतरचे मुद्दे आपण पुढच्या भागामध्ये बघूयात। आता राज्यशास्त्रातला जो एक सुटलेला मुद्दा होता तो मुद्दा आपण थोडासा समजून घ्यात, प्रादेशिकता। आता प्रादेशिकता म्हणजे काय? बघा, प्रदेश, प्रदेश आहे, महाराष्ट्र प्रदेश, राजस्थान प्रदेश म्हणजे ही घटक राज्य आहेत बरं का, पण त्यांना आपण प्रदेश म्हणतो। प्रादेशिकता म्हणजे काय? तर प्रदेशाला, प्रदेशाला रिप्रेझेंट करण्याची वृत्ती म्हणजे प्रदेशाचं प्रतिनिधित्व करण्याची वृत्ती। कुणाला आवडत नाही हो आपल्या प्रदेशाचं प्रतिनिधित्व करायला? म्हणजे समजा मी पुण्याची आहे तर मी असं म्हणेल ना की पुण्याला खूप छान चितळेची बाकरवडी मिळते, पुण्यामध्ये कितीतरी संशोधन संस्था आहेत, आणि पुण्यामध्ये करोनाचे पेशंट घरामध्ये आहेत की नाही हे कोणी तपासायला आलं तर घरातलेच आधी त्यांचं तापमान तपासतात। हा, म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी सांगता येतील। तर हे मी काय करते, हे जे पुणे 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 करते ना, ते मला पुणे या माझ्या वावरण्याच्या ठिकाणाबद्दल वाटणाऱ्या बाबींचं मी काय करते, सतत प्रतिनिधित्व करते। तर तसं प्रदेशाचं प्रतिनिधित्व करणारे प्रादेशिक पक्ष आहेत आणि त्यामुळे ते प्रादेशिकता जपतात। काही विशिष्ट बाउंड्री लाईन पर्यंत अशी प्रादेशिकता जपणं हे स्वाभाविक आहे, पण जेव्हा त्याचा अतिरेक होईल त्यावेळेला नुसता प्रादेशिक वाद निर्माण होतो, म्हणजे माझा प्रदेश ग्रेट, म्हणजे फक्त माझाच पुणे भारी बरं का, हे असं जेव्हा होईल ना तेव्हा ते हानिकारक। तर त्यामुळे प्रादेशिक वाद हा हानिकारक, पण प्रादेशिकता ही नैसर्गिक गोष्ट आहे, माझ्या प्रदेशाबद्दल मला वाटणारी आपुलकी, अशी सकारात्मक व्याख्या प्रादेशिकता या शब्दाची आहे। आणि ती प्रादेशिकता सगळ्या घटकांना तोपर्यंत लागू आहे जोपर्यंत ती सकारात्मक काम करण्यासाठी प्रेरणा देते। ज्या वेळेला प्रादेशिकता महाराष्ट्र आणि गुजरात यांची भांडणं लावण्यासाठी उपयोगात आणली जाते त्यावेळेला ती नकारात्मक बनते, आणि नकारात्मक बनली की ती काय करणार आहे, कलहच निर्माण करणार आहे, त्यामुळे ती काही फारशी कामात येणार नाही। समजतोय हा मुद्दा? जसा समजलाय तसा लिहिण्याचा प्रयत्न करा। तुम्ही ज्या आज स्लाइड्स बघितली आहेत त्या पुन्हा एकदा बघा, आणि त्यातलं काही समजलं नसेल तर मला पर्सनल नंबरवर विचारा। ठीक आहे, आज एवढंच, थांबूयात।